तर मुंबईमध्ये गोवरची जी साथ आलेली आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि त्याचबरोबर या संदर्भातली माहिती सुद्धा दिली यानंतरची बातमी आहे ती म्हणजे शिवसंग्रामचे अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या अपघाताच्या संदर्भातली विनायक मेटेंचा अपघात झाला त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या अपघाताची सी आय डी चौकशी करण्याची मागणी केलेली होती ती चौकशी सुरू होती या अपघात प्रकरणी मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला अटक करण्यात आली आहे सीआईडी तपासात ड्रायव्हर दोषी असल्याचं चा समोर आलय चालकानं अति वेगानं गाडी चालवल्यानं तसंच वाहतुकीचे नियम न पाळल्यानं अपघात झाल्याचं समोर आलय त्यामुळे चालक एकनाथ कदम विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कोर्टानं त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आरोपीला आज तीनशे चार दोन अन्वये हजर केलं होतं दोनशे एकोणऐंशी तीनशे सवतीस तीनशे अडतीस आणि मोटार वाहन कलम कायदा एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे त्याला हजर केलं एकोणीस के तारखेपर्यंत त्याच्यामध्ये त्यांना पी सी दिलेली आहे